महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील नामवंत शाळेतील 3.5 ते 4 वय वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि महाराष्ट्र शासनाची बघ्याच्या भूमिकेविरोधात आता ग्रामीण भागातील मुली आणि पालकांमध्ये आक्रोश वाढताना दिसून येतोय. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुका महाविकास आघाडीतर्फे तोंडावर काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी चौकात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलनात सहभागी मुलींनी तोंडाला काळ्या फिती बांधून शहरातून रॅली काढली आणि थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना योजना नकोय पण सुरक्षा द्या अशी मागणी करत निषेध नोंदविलाय. पाहूया आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा विशेष रिपोर्ट. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात काही दिवसांपूर्वी लहान मुलीवर झालेला अत्याचार, त्यानंतर बदलापूर, लातूर, कोल्हापूर, एकूणच महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात मुलींवर होणारे वाढते अत्याचार पाहता एकीकडे मुली आणि पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण होतंय, तर तिथेच मुलींमध्ये आक्रोश पण तितक्या झपाट्यानं वाढताना दिसून येतोय. त्यामुळेच आता मुली बिनधास्त निर्भीडपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना थेट बोलू लागल्या आहेत की योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या. कारण की बदलापूर, मुंबईमध्ये, लातूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती मुलींवरती जे अत्याचार होत आहे ते बंद व्हायला हवं. आम्हाला बहिणीसाठी योजना जे दिलेल्या आहेत ते नको आहेत आम्हाला योजना. आम्हाला सेफ्टी हवे फर्स्ट. महाराष्ट्रामध्ये लातूर, अमरावती, धाराशिव जिथे कुठे ज्या जिल्ह्यामध्ये अत्याचार होत आहे त्यावरती भारत सरकार काही घेत नाहीये, जस्टिस भेटत नाही आम्हाला नाही म्हणून आम्ही शेवटी काळी पट्टी बांधलेली आहे. गुन्हेगारांना नुसती फाशी नको तर 3rd degree टॉर्चर देऊन मग फाशी द्यावं. लाडकी बहीण योजना काढल्या, महिलाला 1500 रुपये मिळतात, त्यात तुम्ही समाधानी नाही का, आनंदी नाही का? शासनाने लाडकी बहीण योजना देण्याऐवजी आम्हाला मुलींना सुरक्षा द्यायला हवी आहे. 24 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात मुलीवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणी निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनावर शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष राजुळे, ठाकरेगड शिवसेना तालुकाध्यक्ष बाबूराव शहापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता. सर्व मुलींनी तोंडाला काळ्या फिती बांधून अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या शासनाच्या विरोधात महाविद्यालयापासून शहरातील छत्रपती शिवाजी चौकापर्यंत पायी रॅली काढून निषेध नोंदविला. आंदोलनात बाजार समिती सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, विजय दळगडे, बाबा म्हस्के, ज्येष्ठ शिवसैनिक महावीरअण्णा कोराळे, विलास फटकर, बाबा भातागळीकर, माजी नगरसेवक राजेंद्र जिडा सूर्यवंशी, आश्लेष मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल गाणेकर, सुधाकर पाटील, विजयकुमार नागणे, अशोक सांगवे, अशोक मम्माळे यांच्यासह महाविकास आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. गर्ल्सचा सेफ्टी इम्पॉर्टंट आहे या काळामध्ये. कारण जे आपण बघतोय की कोलकातामध्ये डॉक्टर जे रिपेअर झालेला आहे, परत आणखी बदलापूर, मुंबईमध्ये, लातूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती मुलींवरती जे अत्याचार होत आहे ते बंद व्हायला हवं. कारण भारत सरकार यांवरती त्यांना जस्टिस देत नाही आहे, त्यामुळे हे पुढे ह्या गोष्टी चालत आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना फाशी शिक्षा द्यायला हवी आहे, कारण यापुढे त्या घटना घडणार नाही आहेत. असं वाटतं की एव्हरी मॅन आर नॉट सेम बट ऑलवेज मेन. ते बॉईजच करतात आणि मेनच करतात, हे कमी व्हायलाच पाहिजे. आणि आम्हाला बहिणीसाठी योजना ज्या दिलेल्या आहेत ते नको आहेत आम्हाला योजना. आम्हाला सेफ्टी हवे फर्स्ट. आम्हाला घरापर्यंत आम्ही कसं पोहोचू, कुठे आम्ही कुठे राहू, रात्री असू या कुठे असू, आम्हाला सेफ्टी कशी भेटेल या बाबतीत आम्हाला जस्टिस हवा आहे. ह्या सगळ्यांना जस्टिस भेटायलाच पाहिजे आणि फाशी शिक्षा व्हायलीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये लातूर, अमरावती, धाराशिव जिथे कुठे ज्या जिल्ह्यामध्ये अत्याचार होत आहे त्यावरती भारत सरकार काही घेत नाहीये, जस्टिस भेटत नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही हे काळी पट्टी बांधली आहे. का? तर आम्हाला सुरक्षा भेटत नाहीये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, लातूरमध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, छोट्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही शेवटी काळी पट्टी बांधलेली आहे. देशात मुली कुठेही सुरक्षित नाही, ती शाळा असो, महाविद्यालय असो, आम्ही मुली कुठेही असो आम्हाला सुरक्षा ही हवीच आहे. ह्या गुन्हेगाराला एवढी कडक शिक्षा द्यायला हवी की यानंतर असा गुन्हा कुठेही घडला पाहिजे नाही. त्या गुन्हेगारांना नुसती फाशी नको तर 3rd degree टॉर्चर देऊन मग फाशी द्यावं. जर असं केलं तर पुढे असली गुन्हे घडणारच नाही. जर मुली सुरक्षित राहणार नाही तर पुढे भारत देश कसा चालेल? त्याशिवाय देश पुढे चालू शकत नाही.
लोकसंख्या वाढू शकत नाही. महिला जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय. आधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला सुरक्षित असणे हे आहे. शासनाचं म्हणणं आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढल्या, महिलाला 1500 रुपये मिळतात, त्यात तुम्ही समाधानी नाही का, आनंदी नाही का? शासनाने लाडकी बहीण योजना देण्याऐवजी आम्हाला मुलींना सुरक्षा द्यायला हवी पाहिजे. जर मुली सुरक्षित असेल तर या योजना काय, आम्ही स्वतःच्या पायावर खडी होऊन या भारत देशाला पुढे आम्ही भारत देशाचा मान सन्मान वाढवू शकतो. म्हणून महिलेला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे, त्या गुन्हेगाराला कडक फाशीची शिक्षा दिली पाहिजे व असला गुन्हा. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.